गणेशपेट थाना अंतर्गत शुक्रवार को घाट रोड पर एक 50 वर्षीय व्यक्ति पर चाकू से वार कर जख्मी करने की वारदात सामने आई है। शुक्रवार को 50 वर्षीय प्रशांत ढाकने नामक व्यक्ति को घाट रोड प्रशांत ट्रेडर्स कबाड़ी की दुकान के सामने वाले रास्ते पर मोहम्मद आदिल उर्फ नूर मोहम्मद अंसारी और यादव उर्फ बिल्ला शेंद्री नामक दो आरोपियों ने चाकू से वार कर जख्मी कर दिया। गणेशपेट थाना अंतर्गत मामला दर्ज कर आगे की कार्रवाई शुरू कर दी गई है। प्रयत्न है आरोपी जख्मी हे दोघेही फुटपाथवर राहणार आहे। जख्मी नाव यादव शेंद्रे वय 60 वर्ष, आरोपी आहे नूर उर्फ मोहम्मद अंसारी हा रायपूरचा आहे, फुटपाथवर राहतो। हे दोघेही कबड्डी सामान जमा करतात दिवसभर आणि सायंकाळला प्रशांत ट्रेडर्स म्हणून आहे हा कबड्डी दुकानदार यांच्याकडे विकतात। नेहमीप्रमाणे ते कबाडीचं सामान विकले, दारू पिले दोघांनी आणि आपसात त्यांचा वाद झाला। त्यामध्ये आरोपीने त्याचे जवळील चाकू काढून हा यादव शेंद्रे ह्याच्या पोटावर वार केला, जखमी केला आहे। तो सध्या उपचार चालू आहे त्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये। आरोपी विरुद्ध 307 भादवी 425 हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीला अटक केलेला आहे, तपास चालू आहे।